आजच्या पत्रकार परिषदेला खास उपस्थिती आहे ते डॉक्टर अमृत नेरलोकर सर्जन आहेत। त्यांनी आज आमच्या हॉस्पिटलमध्ये आत्ताच श्रीयुत काय नाव ते शंकर परब, अमित शंकर परब वय वर्ष 40 याचं बायपास आत्ताच नुकतंच केलेलं आहे। आमच्या हॉस्पिटलमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बायपास होत आहे। मी प्रथम डॉक्टरांचं अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो, त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या सहकार्यामुळे आज हे आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू शकलो, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। तुम्ही सर्व पत्रकार एवढा वेळ थांबलात ऑपरेशन होईपर्यंत आणि शुभेच्छा दिल्यात यशस्वी ऑपरेशन होण्यासाठी, त्याबद्दल आपल्याही सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। सन्माननीय डॉक्टर अरुण कोवळे सर कॉलेजचे डीन आणि डॉक्टर अजित लांब याही दोन डॉक्टर आणि डीन या ठिकाणी उपस्थित आहेत। तेही हे जे बायपास झालं आहे त्यामध्ये त्यांचंही सहकार्य आहे। पडद्यामागे असलेला एक व्यक्ती आहे ते मुळात त्यांचं फार मोठं सहकार्य किंवा त्यांच्यामुळे जे शक्य झालं त्या श्रीमती आसावरी राजोपाध्याय या आहेत की त्यांनी हे सगळं घडून आणलं, म्हणून त्यांचेही मी आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालं। एक उच्चारण दे, मी प्रथम डॉक्टर अमृत नेरलोकर यांना मी संस्थेतर्फे संस्थेतर्फे त्यांचं अभिनंदन दुसरं देते। त्यांचं नाव काय? विनायक माळी, डॉक्टर विनायक माळी। विनायक माळी हा सन्माननीय डॉक्टर विनायक माळी राहू दे बोल यांचं अभिनंदन करतो। थँक्यू व्हेरी मच, आभारी आहे, आभारी आहे। अजून कोण आहे? आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने आजचा दिवस संस्थेच्या दृष्टीने, हॉस्पिटलच्या दृष्टीने, आमच्या इकडच्या स्टाफच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे असं मला सांगावंसं वाटतं। अनेक वर्षाचं स्वप्न होतं या जिल्ह्यात एक चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल व्हावं। इथे सगळ्या प्रकारची सेवा या हॉस्पिटलमध्ये व्हावी, फक्त शिल्लक होतं बायपास व्हायचं, तेही आज झालेलं आहे। त्यामुळे यानंतर बायपाससाठी मुंबई म्हणा, कोल्हापूर म्हणा किंवा अन्य कुठेही जायची आवश्यकता भासणार नाही। या जिल्ह्यात सगळ्या प्रकारचे उपचार केले जातील अशी व्यवस्था आहे। मी हे हॉस्पिटल हा आमचा धंदा नाही आहे तर एक सेवाभावी वृत्तीने विधायक दृष्टिकोन ठेवून या जिल्ह्यात माझा जन्म झाला आणि म्हणून या जिल्ह्यातील लोकांचे ऋण फेडण्यासाठी म्हणून मी हॉस्पिटल उघडलेलं आहे हे माझ्या विरोधकांना सांगावंसं वाटतं। आणि म्हणून हा जो उपक्रम आहे बायपासचा हा आम्हाला स्फूर्ती देणारा, प्रोत्साहन देणारा आहे डॉक्टर साहेब, आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद आहे। आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचे परत आभार व्यक्त करतो। आमच्या
अरुण डॉक्टर कोवळे सर यांचे आणि लांबाजी या दोन्ही डॉक्टरांचे मी आभार मानतो. अतिशय चांगल्या प्रकारे कॉलेज आणि हॉस्पिटल दोघे रन करत आहेत. त्यामध्ये आसावरीचं नाव पण का ती समोर यायला तयार नाही. ती म्हणते मी पडद्यामागची हे आहे म्हणून कलाकार. तरी पण तिचं श्रेय या सर्वांमध्ये अतिशय चांगलं आहे. आणि म्हणून हे हॉस्पिटल अशाच रीतीने या जिल्ह्यातील जनतेची सेवा घडून आले आणि जे रुग्ण म्हणून येतील त्यांचं आयुष्य भविष्यातील वाढवण्याचं काम आमचे डॉक्टर आणि सेवक करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि याबद्दल आपल्याला कुठलंही याबद्दलही आणि आपण वाट पाहता राजकीय काय विचारायचं असेल आपण आपली बॅटिंग बाकी आहे तर त्यासाठी मी सज्ज आहे. नाही कंटिन्यू सुरू राहील पण कुठलाही डॉक्टर पुढची डेट देतोच. असं नाही की आला का बायपासला घेतलं असं बायपासचं ऑपरेशन होत नाही. पूर्वतयारी ऑपरेशन थिएटरमध्ये करावी लागते. पेशंटला तसे उपचार करावे लागतात. त्याची मानसिक स्थिती तशी तयार करावं लागते. त्याला काळ लागतो. त्यामुळे ऑपरेशनची प्रक्रिया आम्ही चालू ठेवणार आहोत. पेशंट जसे येतील तसे त्यांचे ऑपरेशन केले जाते. मीच म्हणालो इतिश माझाच शब्द आपण घेतोय. जसा आपला दिसतोय मी हसताना चेहरा माझा जसं आनंद दिसतोय त्यालाच म्हणतात ना. तो कसा व्यक्त करणार शब्दात हा ऐतिहासिक क्षण आहे. कसा ऑपरेशन झाल्यामुळे पहिल्यांदाच घडतंय. जिल्ह्यात किती मोठमोठे राजकारणी आहेत. मोठमोठे आहेत. शाळा कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज महिला भवन सगळे या ह्याच्यामध्ये विरोधक आणि नारायण राणे जरा जवळपास बघा ना. कोण आहे का बाबा? नाही तू विचार विचार ना. तुला काय सूट आहे विचार विचार. टी व्ही नाही ना. टी व्ही नाही तर टॅक्स फ्री आहे. अरे तूच काय विचारतो के सरकार काय आले काय ते होणारच ना. काल सांगितलं माझं भाषण नाही ऐकलं का तिथे. मी बोललो जिल्हा नियोजनला म्हणजे होणार. शंका का वाटते तुला? काय सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलंय का केसरकर? आमच्याकडे केसरकर तुमच्याकडे केसरकर. दादा रिफायनरी बारसूमध्ये होते तिथे स्थानिकांचा विरोध होते. सध्या शिंदे आणि फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर काय कोकणात रिफायनरी होणार? कोकणातच होणार रिफायनरी. कोकणात होणार ठरल्याप्रमाणे जागेवर होणार. आणि लवकर त्याची घोषणा पेट्रोलिंग मिनिस्टर करतील. नाही त्रुटी एक तर भाडे आहे ना तिकीटचे दर ते माझ्या मते लोकांना जास्त आहे. तर तो किफायतशीर असावा माफक असावा आणि सगळ्या वेळेला सारखा असावा. कधी 18 कधी 12 कधी 5 असं ना एक सारखा असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि काही विमानं अजून सुटली जावीत. संध्याकाळला एक दुपारी सुटत असेल एक संध्याकाळी म्हणजे सकाळी लोक आले तर काम करून संध्या परत जाऊ शकतील अशी असावी. अशी काही व्यवस्था इथे करावी जे अधिकची विमानं. शिवाय गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूर मुंबई
मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा असे रूट काही नवीन द्यावेत अशी माझी सूचना आहे. दादा, आपल्या एमएसएमई खात्यातून अनेक प्रकल्प तुम्ही या भागात येऊ घातलेले आहेत. एक तुम्ही ट्रेनिंग सेंटरचं आरटीसीचं आता लवकरच सुरू आहे ट्रेनिंग सेंटर. कारण जागा मिळाली आहे, कलेक्टरकडून आम्ही घेतलेली आहे, त्याच्यावर काही रिझर्वेशनचा प्रश्न आहे. ते रिझर्वेशनला ईडीला फाईल गेलेली आहे, ती मी क्लिअर करून ज्या दिवशी होईल त्याच्या 8 दिवसात टीसीचं इथे उद्घाटन होईल. त्याची किंमत 200 कोटी आहे. सिंधुदुर्ग बँकेचा काल एक कार्यक्रम झाला, त्यामध्ये एमएसएमई खात्याचा आपला उल्लेख झाला, एक सांगड घालण्याचं त्या ठिकाणी बोललं गेलं, तर कशा पद्धतीने आपण करू शकता? नाही, सांगड म्हणजे एमएसएमई आणि सिंधुदुर्ग बँक ही टायअप जर केली तर इथे इथल्या जे तरुण तरुणी उद्योजक उद्योग करायचा असेल तर त्यांनी कर्जासाठी प्रस्ताव आमच्याकडे दिला, तो प्रस्ताव जिल्हा बँके थ्रू आम्ही मंजूर करून त्वरित चालू होईल. म्हणजे कमीत कमी कालावधीत प्रकल्प सुरू होतील टायअप झाल्यास. माझा दिवस का खराब करतो नाव घेऊन? दुसरं काय येत नाही केसरकर काय? मध्यवर्ती कोण आहे तो का भविष्यवाणी सांगतो का? कोण आहे तो? काय संपला ना? काय नाही त्याच मातृ? एक तर मंत्री मुख्यमंत्री असताना मातृश्रीच्या बाहेर पडला नाही, 10 वर्ष या राज्याला मागे नेलं विकासाच्या बाबतीमध्ये, आणि आत्ता घर बसल्या मध्यवर्ती निवडणूक. रिझन काय मध्यवर्ती? आपल्याला तुम्ही तरी सांगा, मध्यवर्ती निवडणुकीला काय युद्ध झाला आहे, नैसर्गिक आपत्ती आली आहे, कशामुळे घेणार? काही रिझन असलं पाहिजे ना, त्यांनी रिझन सांगावं या कारणासाठी मध्यवर्ती निवडणूक. काय त्याचं मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून मध्यवर्ती निवडणुका घेतल्या जातात का? नाही होत असं. आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर काय मला वाटत नाही. काय वैचारिक अभ्यासूपणाने विचारलेला प्रश्न आणि सूचना नाही त्याची कुचेष्टनी, आणि घर बसल्या बोलायला काय? घराच्या बाहेर येऊन बोलावं ना त्यांनी, मैदानात येणार. आता कुल सोडून मातोश्रीच्या बाहेर येत नाही तर मैदान काय? काय लागला तुझ्या लटके आधी म्हणा जिंकून या, तुमचं विजय म्हणून नोंद होऊ द्या, मग म्हणा कॉमेंट्स करा. अजून तेव्हा कधी काय बोलावं ना याचं अजून त्यांना अवगत नाही आहे. भाजपची मतं कोणाला पडली हे भाजपबद्दल आम्ही या अगोदर त्यांना सपोर्ट पाठिंबा देऊन डिक्लेअर केलंय की लटके ना पाठिंबा. आम्ही मध्येच लटकत नाही म्हणा, आमचा निर्णय पक्का असतो. एकंदरीत दादा, नोटाचे जे मतदान पडलेलं आहे मोठ्या जास्त प्रमाणात पडलेलं आहे, आणि त्यामुळे एकंदरीत तुम्ही त्याच्यावर काय सांगू शकता, कशामुळे असतं काय? मला माहित नाही किती लोकप्रियता त्यांची आहे, ते काय करतात हे मला माहित नाही. मी त्या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही, कारण सगळ्याच पक्षांनी लटक्यांना पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे काय प्रश्न राहतो. प्रचाराच्या वेळेला एक ऑडिओ क्लिप फिरत होती आणि त्यामध्ये भाजपचे काही लोक सांगत होते की नोटाला मतदान करा म्हणून, कदाचित तुझ्या लटके म्हणून. हे TV9 लाच फक्त समजलं, बाकी कोणाला नाही समजलं. नाही, हे असं आमच्या कानावर नाही आलं, आमची भूमिका स्पष्ट असते. समजलं स्पष्ट असत. गुजरात निवडणुका हो जाहीर झाल्या, हो काही मतदारसंघ मिळतील मला, 2-1 मतदारसंघात जायला जाऊ, आणि तिकडचे वार्तालाप इकडे सांगू. सिंधुदुर्गामध्ये सागरी महामार्गामध्ये ट्रायट्रेनचा प्रकल्प आपण डोक्यात आणला होता मध्यंतरी, प्रकल्प साधारण त्याची माहिती डिटेल मध्ये घेऊन मी आपल्याला देईन पुढच्या वेळेस.
आता भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचे दोन टप्पे पडतील असं, भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचे दोन टप्पे पडतील असं आशिष शरणांनी कालच्या माझ्या कट्ट्यावर वक्तव्य केलं. त्यांना अधिकची माहिती आहे, मी दिल्लीत असतो ना आणि ते इथे असतात, त्यामुळे माहिती आहे टप्पे किती पडणार लवकरच. जसे राहुल गांधी येऊन जातील तसा एक टप्प्याचे दोन टप्पे, अजून कुठे दौरा झाला महाराष्ट्रात तर अजून तीन टप्पे पडतील. काल राष्ट्रवादीचं दिल्लीत शिबिर झालं, कोणाचं? राष्ट्रवादीचं. कुठे झालं? दिल्ली. राष्ट्रवादी आणि दिल्ली शिर्डी शिबिर झालं, त्यात अजित पवार शिर्डीला अजित पवार गैरहजर होते आणि ते दिल्लीला गेले खासगी कारण सांगून. हो, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? ते नाराज आहेत का? नाराजी मला कशी कळेल, त्यांची नाराजी मला माहित का? त्यांचे जवळचे आहेत, आमच्या देवेंद्रजींना जास्त माहित असेल, विचारतो सांगतो. भारत जोडो यात्रा सुरू होते आणि काँग्रेसचे 22 आमदार चुकीच्या मार्गावर भाजपच्या वाटेवर. आता त्याने विचारलं त्याचाच भाग आहे, तुम्ही आधी एकमेकात बोला ना. चंद्रकांत खैरेंनी असा काल स्टेटमेंट केलं होतं औरंगाबादमध्ये की भाजप म्हणजे फडणवीस फार हुशार माणूस आहे, 22 आमदार काँग्रेसचे येतील म्हणून. हो, ते आता खैर रिटायर झाले आणि त्यामुळे राजकारणाचा अभ्यास जास्त आहे त्यांना. आणि खैरे बिरे बद्दल तुम्ही प्रश्न विचारू नका, हो संपलेले माणसं आहे ते, काय राजकारणात उपयोग काय, मग त्यांचं शब्दाला किंमत आहेच काय ना. आणि कोकणातच्या विकासावर बोला, आता आम्ही आरोग्य खात्याची बॅकलॉग भरून काढतोय, इंडस्ट्रीचा उद्या काढू, बेकारी संपू, मी कुपोषितचा मुद्दा काढला. हजाराच्या जवळपास कुपोषित बालक आहे जिल्ह्यात, हजाराच्या जवळ. हे भूषण नाही ना, द्या ना म्हणा काय त्या शिवसेनेवाल्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस थोडे कुपोषित बालकांच्या फॅमिलीज नील करा ना. आमच्या जिल्ह्यात कुपोषित एकही बालक नाही, एकही बेकार नाही, आणि त्यासाठी काहीतरी करायला या ना एकत्र. काही आपलं बोलतात काय झालं काय झालं काय आढळी प्रकल्प आहे तो साधारण कधीपर्यंत पूर्ण होईल काय माहिती आपल्याकडे? पूर्ण होईल आता लवकरच, हे वाटप भूखंड वाटप होईल, त्याच भूखंड वाटप होईल लवकर सुरू होईल ते. आणि याच आयुर्वेदिक कॉलेज तेही सुरू होईल लवकर. चार प्रकल्प फक्त गुजरातला गेल्यावर एक मिनिट आपसात बोलायचं नाही. शेकडो प्रकल्प आता येऊ घातलेले आहेत, आपल्या खात्या अंतर्गत काही असे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत? लवकरच केंद्र सरकारचा MSME विभाग आणि राज्य सरकारचा इंडस्ट्री विभाग याची एक जॉईंट मीटिंग होईल. आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, सूक्ष्म लघु मध्यम आणि मोठे प्रकल्प, यासाठी इंडस्ट्रियल पार्क करावे आणि उद्योजकांना जागा उपलब्ध करून द्यावे आणि उद्योजक निर्माण करावेत, रोजगार निर्माण करावेत याचे प्रयत्नासाठी लवकरच बैठक होईल. महाराष्ट्रात होती ना, आपण सुरू केली होती. आणि मी जी इंडस्ट्री पॉलिसी जाहीर केली ना तेव्हा मी इंडस्ट्री मिनिस्टर असतात, त्यात वन विंडो सिस्टम आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.